वेलकम मुलांनो, तुम्हा सर्वांचं एल बी एस स्कूलच्या ऑनलाईन स्टडीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मुलांनो, आपण इयत्ता सातवीची जी सातवी कविता आहे माझी मराठी ही अभ्यासली. मुलांनो, माझी मराठी या कवितेच्या कवयित्री कोण आहेत बरं? अगदी बरोबर, कोण आहेत? मृणालिनी कानिटकर जोशी. तर मुलांनो, आपण या कवितेमध्ये काय अभ्यासले ते थोडक्यात पाहूया. कवयित्रीचे मराठी भाषेचे नाते आईप्रमाणे होते आणि ही माझी भाषा म्हणजे माझी मराठी भाषा ही मला आईप्रमाणे आहे. ती लोह परितप्तही असते आणि शीतल असते, कोणासारखी तर चांदण्यांप्रमाणे शीतल असते असे कवयित्री म्हणत आहेत. आणि कवयित्रीला म्हणायचे आहे की भाग्यवंत कोण आहे, तर मराठी भाषेचे जे अमृत पिणारा जो आहे तो काय होणार आहे, खरा भाग्यवंत ठरणार आहे. आणि मराठी भाषा ही कशी असते बरं, त्या मराठी भाषेमध्ये अनेक बोली आहेत, परंतु ते भेदभाव करते का? तर नाही करत. म्हणजेच काय, ती सर्व भाषांना समानतेचं महत्त्व पटवून देते अशी ही माझी मराठी भाषा आहे असे कवयित्रीने म्हटलेले आहे. चला तर मुलांनो, आज आपण या कवितेच्या काही प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. तर मुलांनो, पहिला प्रश्न आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते कोणते होते? अगदी बरोबर. खरा भाग्यवंत कोण? अगदी बरोबर मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेची वैशिष्ट्ये कोणती आहेत? आत्ताच आपण पुन्हा एकदा सराव केला. अगदी बरोबर. मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द? अगदी बरोबर. तर मुलांनो, आपण आता तुम्ही दिलेल्या उत्तरांची एक पडताळणी म्हणून आपण या प्रश्नांची उत्तरे पाहूया. पहा मुलांनो, कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते कोणते होते? तर आईप्रमाणे होते. खरा भाग्यवंत कोण आहे? मराठी भाषा जो मराठी भाषेचे अमृत प्राशन करणार आहे तो खरा भाग्यवंत म्हणजेच नशीबवान ठरणार आहे. मराठी भाषेची वैशिष्ट्ये कोणती होती बरं? कवयित्रीने सांगितलेली, तुम्ही आत्ताच उत्तरं दिली होती बरोबर. अनेक बोली आहेत, भेदभाव न करणारी अशी मराठी भाषा आहे आणि हिऱ्या सोन्याप्रमाणे तिचे शब्द असतात. कोणाचे तर मराठी भाषेचे. असे हे मराठी भाषेचे वैशिष्ट्ये कवयित्रीने सांगितलेले आहेत. मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द कोणते कोणते आहेत बरं? मराठी भाषा ही माझी आई आहे, मराठी भाषा लोहापरी तप्त असते, तसेच चांदण्यांप्रमाणे शीतलही असते, असे या कवितेमध्ये मराठी भाषेसाठी आलेले शब्द आहेत. त्यापुढे पहा मुलांनो, खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून आपल्याला लिहायच्या आहेत. मराठी भाषा दूरवर पसरली आहे यासाठी कवितेत आलेली ओळ कोणती आहे बरं? रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. मराठी भाषा दूरवर पसरली आहे या अर्थाची कवितेतील ओळ कोणती आहे? तर रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. पुढची ओळ आहे मुलांनो, माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते. माझ्या मराठीची ओवी दूर देशांतही ऐकायला मिळते या अर्थाची कवितेत आलेली ओळ आहे, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. त्यापुढचा प्रश्न आहे मुलांनो, खालील कवितेच्या ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहायचा आहे. पहा मुलांनो, आपण माझी मराठी ही कविता पूर्ण अभ्यासलेली आहे, आपण तिचा भावार्थही पाहिला आहे. तर मुलांना सांगायचं आहे की माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावी ऋणात होऊ नये उत्तराई. पुन्हा एकदा ऐका मुलांनो कवितेच्या ओळी, यातील जो भाव आहे तो तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचा आहे. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उत्तराई. त्याचा भावार्थ असा होतो मुलांनो, माझी मातृभाषा मराठी ही मला माझ्या आईप्रमाणे आहे, मराठीमुळेच मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकतो. मराठीमुळे माझ्या भावनांना अर्थ मिळाला आहे, हे माझ्यावर मराठीचे ऋण आहे व मला सतत मराठीच्या या ऋणात राहावेसे वाटते. या ऋणातून उपकारातून कधीच मुक्त होऊ नये असे मला वाटते. तर मुलांनो पहा, आपण ही कविता अभ्यासली, त्यामध्ये कवयित्रीने काय सांगितलेलं आहे बरं, माझी आई
ही माझी मराठी भाषा आहे आणि ती माझ्या भावनांना अर्थ देते. म्हणून मला भावना व्यक्त करण्यासाठी जे मी शब्द वापरते ते मराठीमध्ये असतात आणि या मराठी भाषेच्या मी नेहमी ऋणात म्हणजे उपकारात राहू इच्छिते. मी कधीही ते ऋण फेडू नये किंवा त्या उपकारातून मी कधीच मुक्त होऊ नये असे कवयित्रीला वाटते. हाच या कवितेतील ओळींचा भावार्थ आहे. त्यापुढे पहा मुलांनो, खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. आता मुलांनो तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत, ऋण, थोरवी, उतराई, भाषा. तर मुलांनो ही जी शब्द दिलेले आहेत ते शब्द वापरून तुम्हाला तुमच्या मनाने वाक्य तयार करायचे आहेत. इथे मी माझ्या मनाने वाक्य तयार केलेले आहेत, त्याऐवजी तुम्ही तुमच्या मनानेही वाक्य तयार करू शकतात. परंतु त्या वाक्यामध्ये हे जे शब्द दिलेले आहेत ते शब्द आले पाहिजे. आता पहिला शब्द आहे ऋण. आईवडील, गुरु व देश यांचे ऋण कोणीच फेडू शकत नाही. थोरवी, ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वरांनी मराठीची थोरवी वर्णन केली. उतराई, आईच्या ऋणातून आजपर्यंत कोणीही उतराई होऊ शकलेले नाही. भाषा, मराठी भाषा ही माझी मातृभाषा आहे. भाषा हे विचार विनिमयाचे साधन आहे. पहा मुलांनो, ऋण, थोरवी, उतराई, भाषा हे शब्द वापरून काय करायचे, प्रत्येकी एक एक शब्द एक वाक्यामध्ये आपल्याला वापरून वाक्य तयार करायची आहेत. तर मुलांनो ऋण पहा, इथे आपल्याला वाक्य काय दिलेलं आहे, आई वडील, गुरु व देश यांचे ऋण कोणीच फेडू शकत नाही. म्हणजेच काय, तर ऋण हे शब्द आपल्या या वाक्यामध्ये आले पाहिजे.